दरम्यान जरांगेंच्या फडणवीसांवरील टीकेला दरेकरांनी उत्तर दिलं आहे. 100 पिढ्या आल्या तरी देवेंद्र फडणवीस संपणार नाही असं दरेकर म्हणाले. मराठा समाज देवेंद्र फडणवीसांच्या पाठीशी असल्याचंही दरेकरांनी म्हटलेलं आहे. तर मुंबईच्या विकासाचं केंद्र देवेंद्र फडणवीस असल्याचं प्रवीण दरेकर म्हणाले. मुंबईच्या विकासाचं केंद्र हे देवेंद्र फडणवीसच आहेत. मराठा समाज आपल्या मागे उभा आहे. काही लोक फडणवीसांना संपवण्याची भाषा करतायत असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलेलं आहे. तर काही दिवसांपूर्वी मनोज सरांगे पाटीलचे मराठा आंदोलक आहेत. मराठा आंदोलन आरक्षणासाठी त्यांनी मोठं आंदोलन उभारलं आणि उपोषण सुद्धा केलं आहे. त्यांनी फडणवीसांना संपवा, जर मला अटक झाली तर फडणवीसांना संपवा असं आवाहन केलं होतं मराठा समाजाला. त्यावरून आता दरेकर यांनी ही प्रतिक्रिया दिली. समाजातला उपेक्षित, वंचित, दलित, पददलित या साऱ्या समाजाची चिंता आपण देवेंद्रजी करत आहात म्हणून तुमच्या मागे सारे समाज उभे आहेत आणि मराठा समाज पण देवेंद्रजी आपल्या मागे उभा आहे. त्यालाही महाराष्ट्रात माहित आहे आपण समाजाला काय त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे काही लोक देवेंद्रजींना संपवण्याची भाषा करतात. अरे हे प्रेम कोणाच्या नशिबात आहे का? महाराष्ट्रातील जनतेचं देवेंद्रजींवर प्रेम आहे. 100 पिढ्या खाली आल्या तरी देवेंद्रजींना संपू या ठिकाणी कोण शकत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.